महानगरी मुंबईत भीक मागण्याच्या गोरखधंद्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मुंबईत जवळपास 1 लाखाहून अधिक भिकारी आहेत आणि त्यांची वर्षाकाठीची कमाई भल्या भल्यांना चक्रावणारी आहे. कशी असते ही भिकाऱ्यांची मालामाल दुनिया, पाहुयात खास रिपोर्ट. दयेची करुणा भाकत भीक मागणारा हा छोटा मुलगा असो, नाही तर आपल्या अपंगत्वाचा हवाला देऊन मदतीची याचना करणारा भिकारी असो, त्यांची दयनीय अवस्था, गरिबी आणि फाटके कपडे पाहून आपला हात नकळत खिशात जातो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की मुंबईत भीक मागणं हा संघटित बिझनेस आहे? याची वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. पर्यटन स्थळांपासून धार्मिक स्थळांपर्यंत आणि रेल्वे स्टेशन पासून लोकल ट्रेन पर्यंत त्यांची फिरती असते. कोण कुठे भीक मागतो यावर कमाईचं गणित अवलंबून असतं. कमाईचे सर्वात मोठे अड्डे आहेत ती पर्यटन स्थळे, कुलाबा, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी असे टुरिस्ट स्पॉट्स. त्याशिवाय सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी, हाजी अली, माहीम दर्गा ही धार्मिक स्थळं म्हणजे भिकाऱ्यांचे हॉटस्पॉट्स. हे भिकारी दररोज सुमारे 400 ते 500 रुपयांची कमाई करतात. एखाद्या महिलेच्या झोळीत लहानग बाळ असेल तर तिची कमाई 500 ते 600 रुपयांपर्यंतही होते. त्या 200 रुपये लहानग्या बाळाचं भाडं द्यावं लागतं. चर्चगेट, अंधेरी, दादर, बँड्रा, सीएसटी, ठाणे, घाटकोपर अशा रेल्वे स्टेशन्समध्ये सरासरी 200 ते 300 रुपयांची कमाई होते. मुंब्रा, गोवंडी, जोगेश्वरी, कुर्ला या भागात जेमतेम 200 ते 300 रुपये एवढीच भीक मिळते. अरे हमारा इतने टाइम में आता हूँ, हमारा कभी 200 होता, कभी 250 रुपया, कभी 300 रुपया ऐसा होता है. मांगती दो तो 200 300 साहब, पुलिस वाले फाइन मारते हैं मेरे से, गरीब से छीन लेते पैसे, मांगने नहीं देते साहब. गरीब का पैसा भूखे प्यासे पेट काट के रखती एक बच्चा है. भीक मागण्याचा हा धंदा संघटित स्वरूपाचा आहे आणि त्याचा पर्दाफाश करणं खूपच मुश्किल असतं. नाही म्हणायला पोलीस कधी कधी भिकाऱ्यांना पकडण्याची कारवाई करतात, पण ती नावालाच. गेल्या वर्षभरात भिकाऱ्यांकडून केवळ 70 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. निश्चित तौर पर अगर हम पूरे मध्य रेल्वे झोन की बात करें, पश्चिम रेल्वे की बात करें, तो 7 से 10 करोड़ रुपए का पूरा टर्नओवर है. रेलवे डिपार्टमेंट ने और मध्य रेलवे ने सिर्फ जुर्माना वसूलने तक अपनी कार्रवाई को सीमित रखा है, क्योंकि उन्हें पता है कि इसका चलाने वाला कौन है, इस गिरोह को कौन पनपने दे रहा है और इसका पूरा माफिया संगठन कैसे काम कर रहा है. तो उसे नेक्सस को तोड़ने के बजाय से जुर्माना वसूल कर कहीं ना कहीं तो लीपापोती का काम रेलवे की तरफ से हो रहा है. एका अंदाजानुसार मुंबईत जवळपास 1 लाखाहून अधिक भिकारी आहेत. त्यांची वार्षिक कमाई आहे सुमारे 70 कोटी रुपयांची. या भिकाऱ्यांमध्ये 70% भिकारी हे अपंग, लहान मुले किंवा तृतीय पंथी असतात. बाकी 30% सर्वसाधारण भिकारी असतात. सुमारे 80% भिकारी एखाद्या सिंडिकेटसाठी म्हणजे भिकाऱ्यांच्या टोळीसाठी काम करतात, तर उर्वरित 20% भिकारी वैयक्तिकरित्या भीक मागतात. भिकाऱ्यांच्या टोळीत प्रत्येक 10 भिकाऱ्यांमागे 1 ज्युनियर सुपरवायझर असतो. अशा 5 ज्युनियर सुपरवायझरवर 1 सिनियर सुपरवायझरची नजर असते. हा सुपरवायझर टोळीच्या बॉसच्या हाताखाली काम करतो. भिकाऱ्याच्या कमाईतला 30% हिस्सा टोळीकडे जातो. त्या बदल्यात ही टोळी भिकाऱ्यांना सुरक्षा आणि आश्रय देते, त्यांची भीक मांगण्याची जागा निश्चित करून देते. कोशिश ये होता है कि उसको उस परिसर से बाहर निकाल दें, उसके बावजूद नहीं, मना करने के बावजूद भी नहीं आता, तो फिर उसको कोर्ट में पेश किया जाता है और उससे जो भी रेलवे एक्ट के तहत जो भी कार्रवाई होती है वो की जाती है. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीक मागण्याचा धंदा कायम भरभराटीतच असतो. मंदी असो नाही तर चांदी, भिकाऱ्यांच्या थाळीत नाण्यांची छनछन कायमच असते. रौनक कुकडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.